हा मुस्लिम सेवा संघटनेकडून पत्रक जारी, सभेला हजर राहण्यासाठी मुस्लिम बांधवांना आवाहन। संभाजीनगरच्या नामांतराविरोधात एमआयएमसह काही संघटनांकडून साखळी उपोषण, खासदार इम्तियाज जलील सहभागी। संभाजीनगरमधल्या एमआयएमच्या आंदोलनात नाचवले औरंगजेबाचे फोटो, नामांतराला विरोध करण्यासाठी एमआयएमचं आंदोलन। लासलगावमध्ये नाफेडकडून अखेर कांदा खरेदीला सुरुवात, विधिमंडळात कांदा खरेदीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर जाग, कांद्याला 931 रुपयांचा भाव। यवतमाळमध्ये माईंदे चौकाजवळ अमृत योजनेची भूमिगत पाईपलाईन फुटल्यानं तरुणी जखमी, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सीसीटीव्हीत चित्रित। राज्यात आजपासून 6 मार्चपर्यंत पावसाची शक्यता, दक्षिण मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही पावसाचा अंदाज, पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज। राज्य सरकारी नोकर भरतीसाठी 2 वर्षांनी वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय, कोरोना संकटामुळे भरती न झाल्यानं शिंदे फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय, एमपीएससी भरतीसाठी नियम लागू। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर भाईंदर ते बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक। सदनिका धारकांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा, जुनी इमारत पाडल्यानंतर तिचा पुनर्विकास करताना मूळ सदनिका धारकांना पुन्हा मुद्रांक शुल्क भरावं लागणार नाही। सीईटी सेलकडनं नोंदणी आणि प्रवेश प्रक्रियेसाठी ॲप तयार, विद्यार्थ्यांची सीईटी नोंदणी होणार अधिक सोपी। बसमध्ये प्रवेश करताना प्रवाशांकडे चलो ॲप अथवा चलो स्मार्ट कार्ड असल्यास प्रथम प्राधान्य देण्याचा बेस्टचा निर्णय, प्रवाशांनी डिजिटल सेवेला अधिकाधिक प्राधान्य देण्यासाठी अंमलबजावणी। हैदराबादच्या धर्तीवर पुण्यात स्वतंत्र डॉग पार्क उभारण्याचा आरोग्य विभागाचा विचार, प्राणीप्रेमी आणि सामान्य नागरिकांमधील वाद टाळण्यासाठी उपाययोजनेचा विचार। वसईच्या मिठागरमध्ये यंदाच्या हंगामातलं पांढरं शुभ्र मीठ तयार, मीठ विक्रीसाठी गुजरातच्या बाजारपेठातही जाणार, मीठ उत्पादकांची लगबग सुरू। चाकरमान्यांचा शिमगोत्सव यंदा जोमात, कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची एसटीला अधिक पसंती, 270 जादा बसेसही हाऊसफुल। पुढच्या आठवड्यात बँका 3 दिवस बंद, होळीमुळे काही राज्यात सलग 2 दिवस सुट्या, महाराष्ट्रात 7 मार्चला होळीचा बँक हॉलिडे। येवलेकरांनी जपली होळीसाठी टिमक्या बनवण्याची शेकडो वर्षांची परंपरा, यंदा टिमक्यांवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न रेखाटून वेधलं लक्ष। ठाणे मुलुंड दरम्यानच्या प्रस्तावित रेल्वे स्थानकाच्या उभारणीचा मार्ग मोकळा, मनोरुग्णालयाची जागा देण्यास उच्च न्यायालयाची परवानगी। सप्तशृंगी गडावरील दानपेटीवर सुरक्षा रक्षकांचा डल्ला, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना रंग लावून लुटली जातीय दानपेटी। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज निमित्तानं देहूत जय्यत तयारी, पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी केली महाद्वार आणि मंदिर परिसराची स्वच्छता। पुण्याच्या ठिकेकरवाडीत 3 बिबट्यांचा एकत्रित मुक्त संचार, नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण। आरबीआयकडनं अमेझॉन पेला तब्बल 3 कोटी रुपयांचा दंड, प्रीपेड पेमेंटमध्ये नियमांचं पालन न केल्यानं कारवाई। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्यावर केले आरोप, इम्रान यांच्याबरोबर शत्रू असल्यासारखी वागणूक, हत्येचा कट रचला जात असल्याचाही आरोप। कोरोनावरील स्पुटनिक व्ही लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांच्या चमुतील एका वैज्ञानिकाची बेल्टनं गळा आवळून हत्या, आंद्रे बोटिकोव असं या वैज्ञानिकाचं नाव, या प्रकरणी 29 वर्षीय व्यक्तीला अटक। उज्जैनमधील महाकालेश्वरच्या दर्शनाला पोहोचले विराट, अनुष्का ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजमधील खराब कामगिरीनंतर विराट देवदर्शनाला। आणि मुंबईच्या वडापावला जागतिक मान्यता, टेस्ट ॲटलास वेबसाईटच्या 50 बेस्ट सँडविचच्या यादीत वडापाव 13व्या क्रमांकावर। सह्याद्रीची उंची म्हणजे विकासाचा ध्यास म्हणजे